देशद्रोहाचा कायदा रद्द केला जाऊ शकत नाही मात्र त्याचा दुरुपयोग होऊ नये यासाठी मार्गदर्शक तत्व निश्चित केली जातील अशी भूमिका काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयामध्ये मांडली होती दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कायद्याबद्दल चिंता व्यक्त केली त्यानंतर देशद्रोहाच्या कायद्याचा पुनर्विचार करण्याची तयारी केंद्र सरकारनं दाखवली आहे असं प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलं आहे राजकीय प्रतिस्पर्ध्याचं खच्चीकरण करण्यासाठी तसंच सत्ताधाऱ्यांविरोधातील आवाज दडपून टाकण्यासाठी देशद्रोहाच्या कायद्याचा दुरुपयोग केला जात असल्याच्या तक्रारी आहेत या पार्श्वभूमीवर एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया आणि सेवानिवृत्त मेजर जनरल एस जी वोंबटकेरे यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या आहेत देशद्रोहाच्या गुन्ह्यासाठी वापरलं जाणारं ब्रिटिशकालीन कलम एकशे चोवीस ए रद्द करावं अशी मागणी करण्यात आली आहे सरन्यायाधीश रमणा न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे देशद्रोहाचा कायदा रद्द केला जाऊ शकत नाही पण या कायद्याचा दुरुपयोग होऊ नये यासाठी मार्गदर्शक तत्व निश्चित करण्याची तयारी काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारनं दाखवली होती मात्र या कायद्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे त्यानंतर केंद्र सरकारच्या भूमिकेत काही प्रमाणात बदल झालाय देशाच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणाशी तडजोड न करता देशद्रोहाच्या कायद्याचा पुनर्विचार करण्याची तयारी केंद्र सरकारनं दाखवली आहे याबद्दलचं प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलंय खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्यानंतर या कलमाविषयी बरीच चर्चा झाली